शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकात अडकून पडण्यापेक्षा नवनवीन पिकांची लागवड करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामधल्या बामणी गावच्या एका प्रगतिशील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड करून परदेशी फळ पीक आपल्या मातीत घेता येतं हे दाखवून दिले. तसंच या पिकातनं लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया या शेतकऱ्यांना साधली. पाहुयात अनिल साळुंखे या जिद्दी शेतकऱ्याची यशोगाथा. 9 एकरात पसरलेली ही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे अनिल साळुंखे या तरुण शेतकऱ्याची. पारंपरिक पिकाला फाटा देत साळुंखे यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला. खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात अनिल साळुंखे यांचं बामणी हे गाव आहे. या तरुण शेतकऱ्यानं दुष्काळावर मात करत हे हिरवं सफान साकारलंय. साळुंखे यांच्या या ड्रॅगन फ्रूट शेतीची कहाणी काही वेगळी आहे. अनिल यांचा भाऊ सुनील साळुंखे हा पैलवान असून तो कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी काही काळ चीनमध्ये गेला होता. तिथं त्यांना ड्रॅगन फ्रूटची शेती बघितली आणि त्यातूनच त्यांना भारतात ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याची कल्पना सुचली. चीनमधून परत येताना सुनीलनं ड्रॅगन फ्रूटची 50 रोपं सोबत आणली आणि त्याची आपल्या शेतात लागवड केली. आमचा 2 नंबरचा भाऊ हिंदी केसरी सुनील साळुंखे, तो चायनाला 8 महिना आम्ही ठेवला होता, 7-8 महिने. पण चायनाचं मुख्य पीक ड्रॅगन फ्रूट आहे. तिथं 50% शेती ड्रॅगन फ्रूटची केली जाते. तिथलं बघून आम्ही आणून 2 एकर लावलं होतं सुरुवातीला. पारंपरिक पिकाला चिकटून न राहता साळुंखे यांनी परदेशी पिकाच्या लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. पैलवान सुनील साळुंखे हा सांगोल्याचा मूळचा शेतकरी, मात्र कुस्ती खेळायला म्हणून चीनमध्ये गेला आणि येताना चीनचं ड्रॅगन फ्रूटची रोपं आणली आणि त्यांना आपल्या शेतात लावली आणि आज ह्या ड्रॅगन फ्रूटची शेती जवळपास 9 एकरांमध्ये ते करतायत. भारत आणि चीन या दोन्ही देशातील वातावरणात बऱ्याच प्रमाणात साम्य असल्यानं साळुंखे यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचं धाडस केलं. रोपं तयार करण्यासाठी 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी लागतो. रोप कटिंग करून त्याला करण्यात इंडोल बिटरिक ऍसिड म्हणून मिळतं, त्यात बुडवून त्यात लावलं जातं पिशवीत. त्याच्यानंतर मुळी फुटी जाते, त्याला थोडं थोडं पाणी देत राहिलं का 3-3.5 महिने जाते चांगली हाईटचे रोपं. याला 1.5 फुटाचं हाईट होती. 3-3.5 महिन्यात रोप चांगलं लावायला जोगं होत जातं. ड्रॅगन फ्रूट हे दुष्काळी भागासाठी अत्यंत फायदेशीर पीक मानलं जातं, कारण उन्हाळ्यात हे अत्यंत कमी पाण्यावर येतं. ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रमुख 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आतून आणि बाहेरून लाल रंग असलेलं आणि दुसरं म्हणजे बाहेरून लाल मात्र आतून पांढरा रंग असलेलं ड्रॅगन फ्रूट. भारतातील वातावरण या पिकासाठी उपयुक्त असल्यानं उत्पादनही भरघोस मिळतं. चीनचं भारताचं एकदम सेम वातावरण आहे, काही क्लायमेट म्हणजे चेंज नाही, एकदम सुटेबल असल्यामुळे शेतात तग धरून नाही. त्याला कारण काही इफेक्ट नाही, काही फरक पडत नाही, एकदम चांगल्या पद्धतीत क्वालिटीत. आता पहिल्या वर्षी कमीत कमी एकरी 3-3 टन माल निघतोय एकरी. दुसऱ्या वर्षी 7-8 टन निघतोय. तिसऱ्या वर्षी 10-15 टन निघतोय. चौथ्या वर्षी 20 टनापर्यंत ॲव्हरेज जातं. ह्याचं ॲव्हरेज एवढं जास्ती काय तर कळी निघालेली 45 दिवसात मार्केटला जाते आणि परत अजून जूनपासून नोव्हेंबरपर्यंत कळी निघत राहते, तुटत राहतं. ह्यासाठी ह्यामुळं ह्याचं ॲव्हरेज जास्ती. उन्हाचा जास्त परिणाम होऊ नये म्हणून सावलीसाठी साळुंखे यांनी शेवग्याचं आंतरपीक घेतलंय. त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळतं. ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यानं त्याला बाजारात मोठी मागणी आहे. साळुंखे हे सुरुवातीला नवी मुंबईतील बाजार समितीत याची विक्री करत असत. आता बंगळुरू, हैदराबाद या शहरातून मागणी वाढली आहे. तसंच त्याला दरही चांगला मिळतोय. गेल्या वर्षी 70 ते 200 रुपये प्रति किलोच्या दरानं साळुंखे यांनी ड्रॅगन फ्रूटची विक्री केली. लागवडीच्या पहिल्याच वर्षी त्यांना 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. लागवडीनंतर 1 वर्षात याचं उत्पन्न सुरू होतं. अनिल साळुंखे यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीचा केलेला हा प्रयोग अन्य शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास, रहा 1 पाऊल पुढे.